जे 60 नंतरचे तारुण्य या नावामध्येच खर तर हे आलेलं आहे. सक्षम मी समर्थ मी हे आपल्याला डॉक्टर दरक सरांनी अतिशय प्रभावीपणे सांगितलेलं आहे. मी समर्थ मी सक्षम मी करण्यासाठी ती जी वाट आहे त्याच्याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत. आपली नाती आणि त्यातील जिव्हाळा हा त्याचा केंद्रबिंदू असतो. कुठलीही व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व किती प्रभावी आहे हे कसं ठरतं ती व्यक्ती हवी हवीशी वाटत असेल तर ते प्रभावी व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येत. आणि ते हवा हवस वाटण्यासाठी मग ते व्यक्तिमत्व कसं असावं लागतं आणि त्याच्यामधले अडसर काय असतात हे आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग आपण असं व्यक्तिमत्व धारण करण्याचा प्रयत्न जर केला तर आपलं समर्थ मी सक्षम मी हे नक्की साध्य होईल आणि 60 नंतरचं तारुण्य आपण अनुभवू शकू. असं म्हणतात खूप जण की खरं आयुष्य तर 60 नंतरच तयार सुरू होत, कारण तोपर्यंत जीवनामध्ये सर्व स्थिर स्थावर झालेलं असतं, सर्व जबाबदाऱ्या आटोपलेल्या असतात, फारसा काही डोक्याला ताप नसतो आणि जीवनातला खरा आनंद हा त्याच वेळेला आपण घेऊ शकतो जेव्हा सर्व याच्यातून आपण मुक्त झालेलो असतो. म्हणून याही दृष्टीने 60 नंतरचं आयुष्य हेच खरं तारुण्य आहे. आपल्या जीवनात सुरुवातीच्या धकाधकीच्या पळापळीच्या काळामध्ये खूपशा गोष्टी ज्या आपण मनात योजलेल्या असतात, इच्छिलेल्या असतात, पण ज्या पूर्ण करू शकत नाहीत, त्या सर्व पूर्ण करण्याची संधी ही आपल्याला 60 नंतर उपलब्ध होते. अर्थात हे सर्व आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असत. पूर्वी 61 साजरी केली जायची. 61 साजरी करायची कारण अपेक्षित आयुष्यमान जे होत तेच मुळात 50 आत होत आणि त्यामुळे 61 गाठली तर ते एक अप्रूप समजलं जायचं आणि म्हणून 61 साजरी करण्याचा एक मोठा कार्यक्रम व्हायचा. पण आजकाल कोणी 61 साजरी करत नाहीत कारण एकंदरीतच आयुष्यमान जे अपेक्षित आयुष्यमान आहे ते आता भरपूर वाढलेलं आहे. विज्ञानाची प्रगती, तंत्रज्ञानाची प्रगती, नवीन नवीन औषधं, नवीन नवीन निदानाच्या सोयी या सर्वांमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती झाली आहे आणि साधारण आयुष्यमान त्यामुळे भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे आज फक्त भारताचा विचार केला, आता जगभरात तर हे खूप जास्त आहे आणि बाकीच्या देशांमध्ये तर ज्येष्ठांचंच प्राबल्य आहे. भारत हा अजूनही तरुणांचा देश आहे असं म्हणतात, कारण अजूनही आपल्याकडे तरुणांचं प्राबल्य आहे. पण तरीही आपल्याकडची ज्येष्ठांची संख्या, ज्येष्ठ म्हणजे 60 वर्षांच्या, ज्यांनी 60 वर्ष पूर्ण केलेले आहेत असे, त्यानंतरचे
याबद्दल आपल्याला दरेक सरांनी सगळं सांगितलेलं आहे. अशांची भारतातील संख्या ही 2011 जनगणनेनुसार 104 लक्ष अशी आहे. म्हणजे किती प्रचंड आहे बघा. आणि ही दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. या 104 मध्ये महिला जास्त प्रमाणात आहेत, 53 लक्ष महिला आणि 51 लक्ष पुरुष. ठीक आहे. आता इथे मला फक्त एक जरा शंका आहे की हे इंग्रजीमध्ये मिलियन्स असं म्हटलंय, 53 मिलियन्स, म्हणजे ते लक्ष होतात का दशलक्ष होतात? मला असं वाटतं दशलक्ष होतात, इतकी संख्या आहे. आणि 2026 मध्ये ही संख्या वाढून 173 लक्ष इतकी होणार आहे. सर्वसाधारण जी लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणात 1961 मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा ज्येष्ठांचं प्रमाण हे केवळ 5.6 इतकं होतं, पण 2011 जनगणनेत ते 8.6 इतपर्यंत वाढलेलं आहे. यापैकी 71% ज्येष्ठ हे ग्रामीण भागातले आहेत आणि 29% शहरी भागातले. जे आयुष्यमान आहे ते सुद्धा 2009 मध्ये, आता 9 नंतर सुद्धा 1 दशक उलटून गेलेलं आहे आणि त्यामुळे हा आकडा अजून वाढलेला आहे. पण तो नेमका आकडा मला उपलब्ध नाही होऊ शकला, म्हणून 9000 आकडा मी तुम्हाला सांगतोय की आयुष्यमान हे महिलांच्या बाबतीत 69 वर्षाच्या पुढे आणि पुरुषांच्या बाबतीत 65 वर्षांच्या पुढे इतकं झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला भरपूर ज्येष्ठांची संख्या आपल्या समाजात दिसते. आता सुद्धा आपल्या या वर्गामध्ये असणारे बहुतेक सगळेजण आपण ज्या सामाजिक आर्थिक गटातून येतो आहोत हे सर्व 80 वर्ष तरी पूर्ण करणार आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीने हा एक महत्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण तो घेतलेला आहे. हे सर्व करत असताना आपल्याला त्याचा काही पूर्वपीठिका बघायला लागेल की भारतीय संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य, एक मुख्य वैशिष्ट्य असं होतं की ते एकत्र कुटुंब पद्धती इथे होती. या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंब प्रधान असं समजायचे, म्हणजे प्रथम कुटुंबाचं हित आणि मग व्यक्तीचं हित. आणि मग त्याचे जे मायक्रोफोन चालू आहेत मला वाटत. कुटुंबाचं हित हे प्रमुख असल्यामुळे त्याग, निरपेक्षता, निसर्ग प्रेम, भूत दया या सगळ्यांना त्यात महत्व होत. पण आजचं चित्र एक बरचसं वेगळं आहे. आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण, शहरीकरण, विज्ञानाची प्रगती या सगळ्यांमुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण यामुळे आपण एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे जायला लागलेलो आहोत. आणि एकंदरीतच पाश्चात्य संस्कृतीचं जे गमक आहे त्याच्यामध्ये कुटुंब प्रधान असं नाहीये तर ते व्यक्ती प्रधान असं आहे. म्हणजे माझं हित महत्वाचं, बाकी गोष्टी दुय्यम आहे. माझ्या हिताच्या आड कुटुंब येत असेल तर ते सोडून द्यायची तयारी असत. माझ्या नोकरीच्या मध्ये कुटुंब येत असेल तर कुटुंब सोडून द्या. माझ्या प्रगतीच्या आड कुटुंब येत असेल तर कुटुंब सोडून द्या. असा सगळा विचार त्याच्यामध्ये आहे आणि आपण त्याचंच अंधानुकरण करत असल्यामुळे
बरेचसे नवीन नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. काळाचं चक्र उलट फिरवणं तर आपल्याला शक्य नाही, पण आज आहे त्या परिस्थितीत आपण काय करू शकतो याचा आपण विचार करूया. पण पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण केल्यामुळे विघटन हे फार वेगाने झालंय. नीतिमूल्य बदलली आहेत, चंगळवाद, उपभोगवादी जीवनशैली हे सर्व आपण अंगीकारलेलं आहे. आणि या सांस्कृतिक आक्रमणामुळे खर तर आपण त्या संस्कृतीचे गुलामही होत आहोत आणि आपल्याला त्याचं भानही नाही, ही गंभीर गोष्ट आहे. एकत्र कुटुंब पद्धतीची काही बलस्थानं होती, कारण कुठल्याही विपरीत परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता त्याच्यात होती. आणि म्हणूनच आपण जर इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की खूप सारे देश राष्ट्र जगामध्ये हे जेव्हा त्यांच्यावर आक्रमण झाले त्यावेळेला पूर्णपणे बदलले. म्हणजे इजिप्त हे आज पूर्णपणे इस्लामिक राष्ट्र आहे, इराण हे पूर्णपणे इस्लामिक राष्ट्र आहे, अफगाणिस्तान हे पूर्णपणे इस्लामिक राष्ट्र आहे. पण पूर्वी ते नव्हते, पण साधारण 20 ते 40 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्यात पूर्ण परिवर्तन झालं. ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती या बलाढ्य संस्कृती इतिहासामध्ये होत्या, त्या सुद्धा पार कोलमडल्या. या उलट आपण जर पाहिलं तर हिंदू संस्कृती ही 10,000 वर्षापासून शाबूत आहे, अजूनही आपण ती टिकवून आहोत. याचं महत्वाचं एक कारण हे यातले विचारवंत म्हणतात ते आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये होतं. त्या कुटुंब पद्धतीच्या ताकदीमुळे आपण हे सर्व करू शकलो, सर्व आक्रमण आपण समर्थपणे पेलू शकलो आणि तरीही सही सलामत त्यातून राहिलो. या कुटुंबाचे सर्वात महत्वाचं काम काय आहे तर संस्कार करणं, मूल्य जपणं आणि मग सर्वांना आधार देणं हे त्याचं दुय्यम काम आहे. मग आजचं चित्र आपण काय पाहतो आहोत तर आजचं कुटुंब म्हणजे हम दो हमारे दो, म्हणजे आजकाल तर हम दो हमारा एक इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. अमेरिकेमध्ये तर मै एक और मेरा एक अशी परिस्थिती आली आहे. अमेरिकेमध्ये 70% कुटुंब हे सिंगल पेरेंट फॅमिलीमध्ये गणले जातात, डबल इंजिन अँड दो किड्स असं त्याचं वर्णन केलं जात. टँक पण या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालकांना वेळ नाही, अर्थात तो केव्हाच नव्हता, कारण पालक त्या त्यांच्या वयाच्या कालखंडामध्ये आपल्या करिअरच्या मागे असतात, सेटल होण्याच्या मागे असतात, पैसे कमावण्याच्या मागे असतात आणि त्यामुळे अर्थातच त्यांना तितका वेळ राहतच नाही. पण आता पर्यायी काही व्यवस्था नसल्यामुळे मग मुलांना पाळणाघरात ठेवणं, हॉस्टेलमध्ये ठेवणं हे स्वाभाविकपणेच येतं. आणि मग संस्कार कोण करणार, तिथे बोंब होत. शाळा हे काम करेल अशी भ्रामक कल्पना खूप जणांची असते, पण शाळेमध्ये संस्कार होत नाहीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत तिथे तर वेगळेच संस्कार होतात. या सर्व याच्यातून आपण जात आहोत. इथे जर आपण मग विचार केला तर वडीलधाऱ्यांचा सहभाग हा महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल, कारण वडीलधाऱ्यांना म्हणजे ज्येष्ठ आपण त्यांना सिनियर म्हणू, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, अनुभवाचं भरपूर मोठं गाठोडं त्यांच्याकडे आहे, ज्ञान आहे, जाण आहे, या सर्वांचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. आता याच्यामध्ये काही अडसर पण कधी कधी असतात, कारण या काळामध्ये शारीरिक क्षमता कमी झालेल्या असतात, त्याचा एक मर्यादा आपल्या काम कार्यक्षमतेवर येऊ शकते. आधुनिकतेशी मैत्री नसणे
नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं या काळात बरेच वेळेला अवघड होतं. या काही त्रुटी त्यातल्या सोडल्या, अर्थात जर आपण प्रयत्न केले तर त्याच्यावर सहज मात करता येऊ शकते. पण तरीही असं समजूया की ह्या त्यातल्या काही अडसर आहेत. पण या सर्वांपेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा आहे, जास्त प्रभावी मुद्दा आहे, तो भावनिक असतो. अहंकार आंतरव्यक्ती संबंधांमध्ये निर्माण होणारे काय अडसर, एकंदरीतच व्यक्ती प्रधान, व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टींना अवास्तव महत्व, यामुळे सर्व चित्र हे अतिशय कॉम्प्लिकेटेड असं चित्र आपल्याला दिसतं. म्हणजे व्यक्ती प्रधान आणि व्यक्ती स्वातंत्र्य याच्यामध्ये तर काय आहे, आजकाल झालेलं आहे, आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो आहोत. एक गमतीशीर वाक्य त्याच्या बाबतीत नेहमी बोललं जातं की आजचं चित्र कसं आहे, तर टॉयलेट्स आर गेटिंग अटॅच्ड अँड पीपल आर गेटिंग डिटॅच्ड, असं चित्र त्यात निर्माण होत आहे. म्हणजे प्रत्येक खोलीला टॉयलेट असा आग्रह धरून आपण राहतो आणि ती सोय समजतो. पण त्याच्यामध्ये व्यक्ती एकमेकांपासून दुरावतात, बरेच वेळेला आपल्या लक्षात येत नाही. तर या कुटुंबाचं जे गमक आहे ते आहे नातेसंबंध दृढ असण्यामध्ये, नातेसंबंध जोपासण्यामध्ये. आणि सुरुवातीपासून जरी असं भान या कुटुंबात असलं तर खूप वेगळं चित्र आपल्याला दिसतं. आपण पाहतो समाजामध्ये आपल्या आजूबाजूला असे बरेचसे अजून कुटुंब आहेत, त्यातलं चित्र हे खूप वेगळं असतं. अर्थात सुरुवातीपासून आपण केलं नाही म्हणजे ते होणारच नाही असंही नाही, ते नंतरही करता येतं. आज पण आपण ठरवलं तर नक्की करू शकतो. सुदृढ नातेसंबंध यासाठी उत्तम संस्कार असायला पाहिजेत, मानसिक आरोग्य चांगलं असायला पाहिजे, मनशांती समाधान हे सर्व असलं पाहिजे. ते जर नसेल तर या सर्व गोष्टींवर त्याचा विपरीत परिणामही होतो. हे संस्कार मुलांवर होत नाहीत, त्यांचं मानसिक आरोग्य सशक्त राहत नाही, मनशांती असत नाही, समाधान असत नाही. एवढंच नाही, शारीरिक आरोग्यावरही त्याचे परिणाम विपरीत होतात. ताणतणाव जितके जास्त असतात तितकं आरोग्य हे खराब असतं. एकंदरीतच असं लक्षात आलेलं आहे की ज्या घरात ताणतणाव जास्त आहेत, ज्या घरात भांडण जास्त होतात, त्या घरातल्या व्यक्तींचं आरोग्य हे नेहमी आजारांनी ग्रस्त असत. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोन्हीही मुलांच्या परिणाम अभ्यासावर पण त्याचा परिणाम होतो. म्हणजे मुलं जर अभ्यासात मागे पडत असतील तर त्याचं एक महत्वाचं कारण हे कौटुंबिक वातावरण पण असतं. त्यात जर ताणतणाव जास्त असले तर त्याचं त्या वातावरणात राहणारी मुलं ही अभ्यासामध्ये मागे पडतात, असे खूप सारे आपला अभ्यास सांगतात. हेच आपल्या नशिबात आहे असं समजून आपण तसेच खितपत राहतलं तर चित्र बदलणं अवघड आहे. खर तर ही नशिबाची गोष्ट नाहीये, हे बदलणं शक्य आहे आणि ते बदलणं पूर्णपणे आपल्याच हातात आहे. हे आपल्या लक्षात आलं तर आपण चित्र नक्की बदलू शकतो. असं आहे की वी ब्लाइंड अवरसेल्स टू द अपॉर्च्युनिटीज टू चेंज एजिंग फॉर द बेटर. पण खूप वेळेला असं होतं की या वयामध्ये आपल्याला असं वाटतं की आता काय आपल्या हातात काहीच नाही आहे, आपण काहीच नाही करू शकत, आणि म्हणून समस्या जास्त गंभीर होतात. रिलेशनशिप त्यातल्याही बॅड रिलेशनशिप किल मोर दॅन टोबॅको अल्कोहोल अँड ड्रग्स असं विज्ञान सांगतं.
चांगली जर रिलेशनशिप असेल तर सगळं आयुष्य हे सुदृढ आणि निरामय होऊ शकतं. हे रिलेशनशिपचं महत्व आहे. आपल्याला डॉक्टर दरखांनी एक व्हिडिओ दाखवला, आठवत असेल आपल्याला, दीर्घकाळ चाललेला तो अभ्यास होता की जन्मापासून वयाच्या 75 वर्षापर्यंत 75 वर्ष त्यांनी तो अभ्यास रेटत नेला आणि मग त्याचे निष्कर्ष त्यांनी काढले आणि त्यात असं लक्षात आलं की चांगलं आयुष्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य या सर्वांसाठी एक जर महत्वाचा कुठला घटक असेल तर तो रिलेशनशिप हा आहे, फॅमिली रिलेशनशिप हा आहे. सर्वसाधारणपणे जिथे आपलं स्वागत होत असतं तिथे आपण जातो आणि जिथे आपली कदर होते तिथे आपण टिकतो. असं प्रत्येकाच्या बाबतीत होतच असत, कळत न कळत होत असत. आणि ज्या गोष्टी महत्वाच्या आपल्याला वाटतात त्या गोष्टींमध्ये आपण रस घेतो आणि त्या गोष्टींमध्येच आपण इन्व्हेस्ट पण करत असतो. त्या इन्व्हेस्ट हा इकॉनॉमिक ह्याच्यामध्ये जास्त वापरला जाणारा शब्द आहे. म्हणजे जे फायदेशीर शेअर्स असतील त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. जमीन घेणं फायदेशीर असेल तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. ज्यातून घाटा होऊ शकेल अशा गोष्टीमध्ये आपण हात घालत नाही. मग जर रिलेशनशिप इतका महत्वाचा विषय आहे, फॅमिली रिलेशनशिप इतका महत्वाचा विषय आहे, तर त्यामध्ये आपण काय इन्व्हेस्ट करू नये हो? त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? चांगल्या रिलेशनशिपचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा शारीरिक, मानसिक या सगळ्या आरोग्यावर होतो आणि एकंदरीतच जी वार्धक्याची प्रक्रिया आहे, म्हणजे वार्धक्य येतं म्हणजे काय होतं तर आपली गात्र शिथिल व्हायला लागतात हळूहळू एकामागून एक, त्यांचं काम कमजोर व्हायला लागतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आपण पाहिलं असेल की काही व्यक्ती अकाली वार्धक्य झालेलं त्यांच्यात दिसत असतं. आता असं अकाली वार्धक्य काय येतं याच्या मागचं एक मोठं कारण परत हे सतत ताणतणाव असणं किंवा गुड रिलेशनशिप नसणं, त्याचा अभाव असणं हे आहे. जरा हेल्दी एजिंग कसं असावं किंवा आनंदी वार्धक्य कसं असावं तर त्याच्यामध्ये आपल्या अपेक्षांना आपण गुंडाळून ठेवलं, तर मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यावर आपण भर दिला, चांगले नातेसंबंध निर्माण केले, सतत लोकांमध्ये राहिलो, लोकांशी जोडून राहिलो, तर आपला हा काळ अतिशय आनंदी आणि आरोग्यपूर्ण राहू शकतो. बघा या 4 गोष्टी आहेत, आपल्या अपेक्षांना गुंडाळून ठेवणं, मैत्रीपूर्ण संबंध जोपासणं, चांगले नातेसंबंध टिकवणं आणि लोकांशी जोडून राहणं. यातल्या 3 गोष्टी या लोकांशी संबंधित आहेत, म्हणजे मित्र सुद्धा, नातं सुद्धा आणि इतर समाजातील लोक सुद्धा. आणि हे सर्व आपल्या अपेक्षा गुंडाळून ठेवल्यात तर सहज शक्य होऊ शकत. याच्यासाठी 4 महत्वाच्या सवयी आहेत, 4 इम्पॉर्टंट आणि इफेक्टिव्ह हॅबिट्स इन हेल्दी एजिंग. त्या आहेत, बी क्युरियस अँड नॉट क्रिटिकल. दुसरी आहे, बी केअरफुल नॉट क्रशिंग. तिसरी आहे, आस्क नॉट अज्युम. आणि चौथी आहे, कनेक्ट बिफोर यू करेक्ट.
एक एक आपण बघूया. बी क्युरियस अँड नॉट क्रिटिकल. कुठलीही गोष्ट करत असताना लहान मुलाला जसे कुतूहल असतं प्रत्येक गोष्ट बघण्याचं, समजून घेण्याचं, एकदम कुतूहल आपण जागृत ठेवलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक कुतूहल आहे, समजून घेण्याची प्रवृत्ती आहे, आवड आहे का उगाच. सर्व गोष्टींवर पाहिल्याबरोबर टीका करणं, त्यातले दोष शोधणं हे असू नये. ही जर सवय असेल कुठली गोष्ट आधी नीट समजून घेणं, ती अतिशय महत्वाची ठरते. बी केअरफुल म्हणजे कन्सर्न असावा, काळजी असावी, प्रत्येक गोष्टीबद्दल काळजी असावी, मनापासून काळजी करून ती गोष्ट करावी. उगाच प्रत्येक गोष्टीवर हल्ला केल्यासारखं बोलू नये, तुटून पडू नये, असा त्याचा अर्थ आहे. बहुतेक वेळेला आपण काय करतो की आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्याला जे आवडत नसेल, आपल्याला जे जमत नसेल, आपल्याला जे बरोबर वाटत नसेल, आपण लगेच त्याच्यावर तुटून पडतो. ते कसं वाईट आहे हेच दाखवायचा प्रयत्न करतो. आणि इथेच सगळं मातेरं होतं. म्हणून बी केअरफुल अँड नॉट क्रशिंग. ते काळजी दाखवा, कन्सर्न दाखवा, आस्क अँड नॉट अज्युम. खूप गोष्टी आपण गृहित धरून जेव्हा चालतो त्यावेळेला त्या गृहितक हे खूप चुकीची असण्याची शक्यता असते. आधीच आपण हा नाही त्याला असंच म्हणायचं होतं मला माहिती आहे असं वागण्याच्या ऐवजी तर विचारलं की हा काय तुला म्हणायचं नेमकं, तर गोंधळ नक्कीच टळतो, टाळता येतो. म्हणून परत प्रत्येक गोष्टीमध्ये आधी विचारणा करा, माहिती घ्या, जे आपल्याला नीट आकलन झालं नसेल त्याच्याबद्दल खुलासा करून घ्या. कुठली गोष्ट गृहित धरून चालू नका. ही एक महत्वाची सवय याच्यामध्ये आपल्याला जोपासता येते. आणि कनेक्ट बिफोर यू करेक्ट. इथे सुद्धा आपण खूप वेळेला उतावीळ असतो. अनावश्यक सल्ले देणं, उपदेश करणं किंवा टीका करणं हे आपण सहज करतो. ते करण्याच्या अगोदर तर आपण त्या व्यक्तीशी आपले नातेसंबंध हे घट्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर जोर दिला, तर त्यानंतर आपण केलेली टीका, उपदेश किंवा दिलेला सल्ला हे जास्त गांभीर्याने घेतलं जाण्याची शक्यता असते. पण जर तेच नसेल तर मग उपटसुंभासारखे ते वाटतात, उपटसुंभासारखे सल्ले, उपटसुंभासारखी टीका, आणि मग त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही किंवा ते अवेअरले जातात. म्हणून कनेक्ट बिफोर यू करेक्ट हे एक महत्वाचं तत्व, ही महत्वाची सवय याच्यामध्ये आहे. हे सर्व जर आपण प्रॅक्टिस करायचं ठरवलं तर नक्कीच जमतं. हा अगदी लगेच एका झटक्यात जमेल असं काहीच नसतं. सराव हे सर्वांचं उत्तर आहे. सतत आपण त्याचा सराव करत राहिलो, प्रॅक्टिस करत राहिलो तर मात्र ते नक्की जमेल असं सांगतायत. आणि हे सर्व कशासाठी करायचं आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी, खरंतर स्वार्थासाठी, की आपलं स्वास्थ्य चांगलं असावं, आपली तब्येत चांगली असावी, आपला जीवनातला आनंद समाधान जास्त असावं, आपला स्वार्थच नाही का? आपल्या स्वतःच्या हितासाठीच आपल्याला जर करायचं आहे तर का करू नये? जरी त्रासाचं वाटत असलं तरीही त्या दूरचा फायदा हा नक्की आहे. आणि म्हणून आजचा त्रास फार महत्वाचा
न समजता किंवा आजच्या त्रासामुळे थांबून न जाता दूरच्या आनंदाकडे लक्ष ठेवून आपण ते करायला पाहिजे. जगाला बदलणं तर कोणाच्या हातात नसतं, पण स्वतःला बदलणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. आणि म्हणून आपलं लक्ष हे स्वतःला बदलण्याकडे असायला पाहिजे. आणि जर स्वतःला बदललं तर जग हळूहळू बदलू शकतो असे खूप दाखले आपल्याला मिळतील, इतिहासात पण मिळतील. म्हणून आपलं सगळं लक्ष हे स्वतःकडे असणं आवश्यक आहे. ही जर गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली तर खूप साऱ्या गोष्टी आपण जीवनात नक्की करू शकतो. याची सुरुवात कुठून होते? त्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत की पहिल्यांदा असते ती सजगता, म्हणजे कॉन्शियसनेस, त्याचं भान. हे भान कशा कशाबद्दल असलं पाहिजे, ही सजगता कशा कशाबद्दल असली पाहिजे, ती स्वतःबद्दल असली पाहिजे, आपल्या भोवतालच्या जगाबद्दल वातावरणाबद्दल असली पाहिजे, आपल्यासोबत जे जे काही होत आहे त्या सर्वांबद्दल ती व्यवस्थित असायला पाहिजे. आणि या सगळ्यांचा उपयोग जो केला जातो त्याला मेडिटेशन म्हणतात किंवा माइंडफुलनेस असं म्हणतात. याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला मेडिटेशन म्हटल्यानंतर एकदम अध्यात्मातलं मेडिटेशन आठवतं, असं नाही आहे. कुठल्याही गोष्टीवर जर आपण लक्षपूर्वक पाहिलं, त्याचं भान आपण व्यवस्थित सांभाळलं तर ते मेडिटेशनच असतं, किंवा त्याला माइंडफुलनेस असा एक अजून चांगला शब्द आहे. हा माइंडफुलनेस हा शब्द हा बुद्धाच्या तत्वज्ञानातून आलेला आहे, विपश्यनेतून आलेला तो शब्द आहे. पण कुठल्याही गोष्टीचं भान सजग करणं याला माइंडफुलनेस म्हणतात. मग त्याच्यासाठी आपल्याला अटेन्शन द्यावं लागतं, म्हणजे लक्ष द्यावं लागतं. ॲबिलिटी टू फोकस ऑन वन थिंग विथ एक्सक्लुजन ऑफ अदर थिंग्स. एका गोष्टीवर आपण लक्ष दिलं म्हणजे आजूबाजूला बाकी होत असणाऱ्या इतर गोष्टींमधून आपण लक्ष काढून घेत असतो. ते लक्ष आपण काढून घेतलं आणि एकाच गोष्टीत ते लक्ष घातलं तर त्याला अटेन्शन घ्या, लक्ष देणं असं म्हणतात. हे जर अटेन्शन असेल आणि त्याच्याबरोबर सजगता असेल तर आपण चांगलं मेडिटेशन करू शकतो, किंवा माइंडफुलनेस आपला चांगला आहे असं म्हणता येत. ही सजगता अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण खर तर सुरुवात करू शकतो. म्हणजे अवेअरनेस ऑफ पोश्चर. आता तुम्ही सगळेजण बसला आहात, आपल्याला याचं भान असतं का की आपण कसं बसलो आहोत, आपले पाठ ताठ आहे का, आपले हात कसे आहेत, आपले पाय कसे आहेत, या सर्व गोष्टींचं भान सांभाळणं याला अवेअरनेस ऑफ सेल्फ किंवा अवेअरनेस ऑफ पोश्चर असं म्हणतो. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बऱ्याच अशा हालचाली करतो आणि त्याचं आपल्याला भानही नसतं, म्हणजे त्या व्यक्तीला ते कळतही नाही की आपण हे करतो आहोत. इथे तो अवेअरनेस पाहिजे तसा नाही आहे असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा स्वतःकडे, स्वतःच्या स्थितीकडे सजगपणे बघणं याला अवेअरनेस ऑफ पोश्चर असं म्हणतात. ही एक महत्वाची गोष्ट आहे, स्वतःबद्दल जागरूक होणं, सजग होणं. दुसरी महत्वाची जाणीव जी आहे, सजगता जी आहे, ती श्वासाबद्दलची आहे. आता ही श्वास ही एक अशी गोष्ट आहे की आपल्या शरीराच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणात नाही आहेत. फार कमी गोष्टी आहेत ज्या आपल्या नियंत्रणात आहेत, पण श्वास ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या नियंत्रणात आहे आणि आपल्या नियंत्रणात नाही पण एकाच वेळी. आपल्या हृदयाची धडधड कमी जास्त करणं
आपल्या नियंत्रणात नाही आहे. आपलं पचन कमी जास्त करणं आपल्या नियंत्रणात नाही आहे. आपली किडनी कसं काम करेल हे ठरवणं आपल्या नियंत्रणात नाही आहे. हा हात खालीवर करणं आपल्या नियंत्रणात आहे. उठणं बसणं चालणं बोलणं हे आपल्या नियंत्रणात आहे. पण श्वास ही अशी गोष्ट आहे की जी काही प्रमाणात आपल्या नियंत्रणात आहे पण काही प्रमाणात ती आपल्या नियंत्रणा बाहेर आहे. आपण जर ठरवलं की श्वास पूर्णपणे बंद करू तर ते शक्य होत नाही. आणि आपण नाही ठरवलं तरी सुद्धा श्वास हा जसं हृदय चालू असतं तसा आपोआप चालू राहतो. म्हणून अगदी सुरुवातीपासून सर्व संस्कृतींमध्ये आणि सर्व प्रकारच्या मेडिटेशनमध्ये श्वासाला महत्व दिलं गेलेलं आहे. जर श्वासावर आपण व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर हळूहळू आपण स्वतःवर चांगलं नियंत्रण मिळवू शकतो. म्हणून श्वासाच्या बाबतीत आपण सजग व्हायला पाहिजे. आपण एक छोटासा प्रयोग करू एक 2-3 मिनिटाचा. तुम्ही सर्वजण आहे तिथे आहे तसे स्वस्थ बसा, ताठ बसा. पाठी चाकणा सरळ असणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. शांतपणे बसा. आपले डोळे हलकेच बंद करा. ते बंद करताना पापण्यांवर कुठलाही ताण येऊ देऊ नका. आणि आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे नाही. तो श्वास कसा चालू आहे हे फक्त बघायचं आहे. काहीही त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न आपल्याला नाही करायचा. आत येणारा श्वास कसा आहे, बाहेर जाणारा उच्छ्वास कसा आहे, आत येणारा श्वास लांब आहे का बाहेर जाणारा श्वास लांब आहे, आत येणारा श्वास गार आहे शीतल आहे का उष्ण आहे, बाहेर जाणारा श्वास उष्ण आहे का शीतल आहे. नुसतं बघायचं आहे. शांतपणे बघा. यात कुठलेही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे समजा आपण जर एखाद्या समुद्र किनारी किंवा नदीच्या काठी जाऊन बसलो तर आपण नुसतं बघत असतो. लाटा येत असतात, जात असतात, पक्षी उडतात, मासे मध्ये दिसतात. आपण नुसतं बघत असतो. त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न आपण करत नाही. पण सर्वांच्या बाबतीत आपण सजग असतो. लक्षपूर्वक आपण बघू शकतो. तसं फक्त आपल्या श्वासाकडे बघायचंय. श्वास येतो आहे जातो आहे, येतो आहे जातो आहे, त्याचा अनुभव घ्या. नाकपुडीमध्ये त्याचा स्पर्श आपल्याला जाणवेल. हवा आत येत असताना आणि हवा बाहेर जात असताना तो स्पर्श कसा आहे तो बघा. डोळे उघडा. आपण फार तर हे 1.5 किंवा 2 मिनिटं केलं असेल पण तुम्हाला जाणवेल की त्यांनी एक प्रकारची शांतता आलेली आहे. आपल्या मनस्थितीमध्ये बदल झालेला. आपण जास्त चांगल्या प्रकारे आता विचार करू शकतो. एक प्रकारचा
एक प्रकारची प्रसन्नता मनामध्ये जाणवायला लागेल. इतका बदल अगदी या छोट्याशा प्रयत्नाने पण होतो आणि आपण जर सतत त्याची प्रॅक्टिस केली, सराव केला, लक्षपूर्वक ते केलं तर त्यातून काय काय शक्य होऊ शकतं कल्पना करा. यानंतर तिसरी सजगता आहे ती म्हणजे आपले विचार आणि आपल्या भावनांची. आपल्या मनात काय विचार चालू आहेत आणि काय भावना आहेत. साधारणपणे आपल्या आयुष्यात याच्याबद्दल आपण सजग नसतो. म्हणजे खूप वेळेला तर होतं की अहो डोक्यात खूप विचारांचं काहूर उठलंय असं म्हण. नेमकं काय विचारायत विचारलं सांगतायत. तर कारण असं आहे की आपण त्याच्याबद्दल सजग नाही आहोत. असं भावनांच्या बाबतीत पण होतं की आपल्या भावनांची आपल्याला स्वतःलाच ओळख नसते. म्हणजे एखादा व्यक्ती खूप रागावून बोलतो आहे, त्याला आपण म्हटलं की अहो का रागवलात, म्हणतो नाही मी काय रागवलेलो वगैरे. हे काय दर्शवतं? हेच दर्शवतं की आपल्या भावनांबद्दल आपण सजग नाही आहे. आपल्या भावनांना आपण जाणत नाही आहोत. तेव्हा हे आपल्या विचारांबद्दलची आणि आपल्या भावनांबद्दलची सजगता वाढवणं. हे एक त्यातलं तंत्र आहे. म्हणजे जसं आपण आता श्वासावर लक्ष दिलं तसंच ते करत असताना आपण आपल्या विचारांवर लक्ष दिलं, आपल्या भावनांवर लक्ष दिलं तर त्याबद्दलची सजगता आपण वाढवू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्या विचार आणि भावना ह्या सर्व केंद्रस्थानी असतात आणि त्याच्यावर सगळे आपले अनुभव आणि परिणाम अवलंबून असतात. तर आपल्या विचारांमध्ये खूप प्रकारचे दोष बरेच वेळेला येतात. सामान्यपणे येणारे दोष कोणते आहेत? तर आपण सामान्यीकरण करत असतो. म्हणजेच काय की सर्व गोष्टी सारख्याच आहेत. छोट्याशा गोष्टीहून एकदम सगळा गोळाबेरीज करून निष्कर्ष काढणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं म्हणजे त्याच्याशी आता ते समाजाच्या बाबतीत असं आहे की एखाद्या समाजातल्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं तर याचा अर्थ पूर्ण समाजच असा फसवणूक करणार आहे. किंवा एखाद्या बाबतीत जर आपल्याला वाईट अनुभव आला तर याचा अर्थ सर्वच लोक असं करतात. हे जे निष्कर्ष आपण काढतो याला सामान्यीकरण असं म्हणतो. हा एक आपल्या विचारांमध्ये आढळणारा साधारण दोष आहे आणि आपण सहजपणे हे करत जातो. जे खूप वेळा पालकांच्या बाबतीत पण असं होतं की बघा ते मुलगा जेवतच नाही असं म्हणतो. आता जेवतच नाही हे जनरलायझेशन झालं. वस्तुस्थिती खरी अशी असते का की तो तुम्हाला पाहिजे तितकं जेवत नाही, तुम्हाला पाहिजे तेव्हा जेवत नाही, मला पाहिजे ते जेवत नाही असं असू शकतं. तो जेवतच नाही असं जर असतं तर आतापर्यंत त्याच्या शारीरिक स्थितीवर त्याचा परिणाम आपल्याला दिसला असता. तो काही दिसत नाही. त्याची तब्येत चांगली असते, त्याचं वजनही कमी झालेलं नसतं, चांगला हसत खेळत असतो. त्यामुळे हे जनरलायझेशन आपण करतो ते लक्षात घेतलं पाहिजे की शीतावरून भाताची परीक्षा करण्याचं आपल्याकडे एक म्हण आहे ना. तसं आपण साधारणपणे आपल्या विचारांमध्ये करत असतो. याच्या बाबतीत आपण सजग व्हायला पाहिजे आणि हे जे सर्व विचार दोष आहेत याच्यामुळे आपल्या मनात एक व्याकुळता निर्माण होते, टेन्शन निर्माण होतं, आपला आनंद त्याने कमी होतो. म्हणून या दोषांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरा एक प्रकारचा दोष आहे तो म्हणजे नकारात्मकतेवरच भर देणं, म्हणजे सतत त्याच्यावरच लक्ष देणं, फोकस ऑन निगेटिव्ह.
म्हणजे एखादी जी नकारात्मक गोष्ट आहे बाकीच्या गोष्टींना सोडून द्यायचं आणि तिलाच धरून बसायचं. म्हणजे एखाद समजा मी कुठे जेवायला गेलो, चांगले 15-20 पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत आणि सगळे खूप छान आहेत, पण एक पदार्थ काही चांगला नाही, तर तोच धरून बसायचा, बाकीच्या चांगल्या पदार्थांना सोडून द्यायचं. असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला फोकस ऑन निगेटिव्ह असं म्हणतो. म्हणजे खूप वेळेला व्यक्तींच्या बाबतीत आपण असं करत असतो की त्या व्यक्तीमध्ये असणारे खूप सारे गुण आपल्या नजरेआड होतात आणि एखादीच गोष्ट जी खटकणारी असते त्याच्यावरच आपण भर देतो आणि त्याच्यावरच आपण त्या व्यक्तीचं मूल्यमापन पण करायला लागतो. मी जे त्याचे संदर्भ सांगतो आहे हे जरी वेळेच्या मर्यादेमुळे कमी आहेत, पण असं आपण सर्व बाबतीत करत असतो हे लक्षात घ्या आणि तुम्ही नंतर ते काढून पहा असं खरंच होतं असतं का नसतं. त्यानंतरचा एक जो विचारांमधला दोष आहे तो तुलना करणं आहे. आपण सतत करत असतो, ती तुलना वेगवेगळ्या पद्धतीची असेल, ते शारीरिक याच्याबद्दल असेल, आर्थिक याच्याबद्दल असेल, राहणीमानाबद्दल असेल, अशी कुठल्याही बाबतीत तुलना आपण सतत इतरांशी करत असतो. एवढं नाही, म्हणजे ही गोष्ट हळूहळू मुलांमध्ये आपण आणायला लागतो. लहानपणापासून मुलांची आपण तुलना करतो, त्याला तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले, तुला बक्षीस मिळालं नाही त्याला मिळालं, अशी तुलना ही सतत केल्याने सुद्धा मनाचा आनंद कमी होतो. बरेच वेळेला ना त्यांमध्ये काळाबरोबर तुलना करण्याची त्याकडे कल जाणवतो. म्हणजे आमच्या काळी असं नव्हतं, आताही आपण आजच्या काळाची त्या काळाशी तुलना करतो आहोत आणि हे काही विवेकशील नाही आहे, रॅशनल नाही आहे. काळ बदलला आहे, खूप गोष्टी बदलल्या आहेत, या काळाप्रमाणे आपण स्वतःलाही बदललं पाहिजे, पण बरेच वेळेला आपण ती तुलना करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. तर ही तुलना करण्याची जी आपली सवय असते ही सुद्धा सर्व ठिकाणी तशीच काम करत असते आणि त्यामुळे एकंदरीतच आपला आनंद आणि आपली मनस्थिती दोन्ही खराब होत. आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी इतर व्यक्तींना, इतर गोष्टींना, परिस्थितीला दोषी धरणे, सतत त्या गोष्टीचं खापर कशावर तरी फोडत राह, त्याने असं केलं म्हणून झालं, त्याने तो असं कशाला बोलला. शाळेत सुद्धा मला त्याचं उत्तर आलं नाही कारण ते आउट ऑफ कोर्स होत, शिक्षकांनी ते शिकवलंच नाही. म्हणून असं प्रत्येक गोष्टीसाठी आपण काही ना काहीतरी कारण शोधत राहतो, खापर फोडत राहतो, याच्यामध्ये आत्मपरीक्षण होत नाही. म्हणजे आपला दोष, आपली कमजोरी आपल्या लक्षात येत नाही. अजून एक विचारांमधला दोष आहे तो म्हणजे काळा पांढरा विचार करण्याची पद्धती, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग असं म्हणतो आपण. आपण खूप वेळा असं हे पण वापरतो बघा, एकदम टोकाचा विचार करतो. टोकाचा विचार म्हणजे काय, की एकतर हे नाही तर ते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेड्स असतात ते आपल्या लक्षातच येत नाही. हे टोक गाठण्याची जी आपल्या विचारांमध्ये सवय असते त्याला काळा पांढरा विचार करणं असं म्हणतात. तेव्हा आपण त्या प्रकारे विचार करतो का हेही बघितलं पाहिजे. एक कल्ली विचार, एक कल्ली विचार असू नये, साधक बाधक विचार असला पाहिजे. त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध छटा
आपल्याला जाणवल्या पाहिजेत. अजून एक आपल्या विचारांमध्ये जो दोष आढळतो तो म्हणजे अतिउत्तमतेचा आग्रह, हट्टाग्रह, डिमांडिंग परफेक्शन. आता हे कोणाकडून आपण करत असतो परफेक्शनची अपेक्षा? हे स्वतःकडूनही करतो की मी एकदम परफेक्टच असलं पाहिजे, हे तर आजूबाजूच्या लोकांकडून करत असतो. प्रत्येकाने परफेक्ट असलं पाहिजे किंवा एकंदरीत जगाकडून करत असतो. परफेक्ट राहणं हे ना मला शक्य आहे, ना इतर बाजूच्या व्यक्तींना शक्य आहे, आणि जगाचं तर काय करता, जग हे इम्परफेक्टच आहे. त्याच्यामध्ये सतत चांगल्या वाईट गोष्टी घडत राहणार आहेत, चांगले वाईट लोक असणार आहेत. किंवा असं झालंच कसं, असं व्हायलाच नको. हा विचार हा त्रासदायक विचार असतो आणि तो परत आपला आनंद कमी करणारा असतो. त्याच्यामुळे आपण ज्या प्रकारे विचार करतो आहोत का हेही बघायला पाहिजे. अजून एक दोष आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्ट पर्सनली घेणं, स्वतः चिटकवून घेणं प्रत्येक गोष्ट. आपला त्याच्याशी संबंध असता नसता तरी सुद्धा मला माहिती आहे मला त्रास व्हा म्हणूनच त्यांनी मुद्दाम हे केलं. माझ्याच बाबतीत असं होतं नेहमी की आपण नको ते गोष्टी स्वतःला चिटकवून घेण्याचं काम आहे. तर खरं म्हणजे तुमचा त्याच्याशी काही ना संबंध आहे ना काही घेणं देणं आहे. कोणी काही गोष्ट केली त्याच्या मनात विचारही नव्हता तुमच्याबद्दल, पण आपणच म्हणतो की नाही नाही मुद्दाम त्यांनी मला म्हणूनच केलं हे. या गोष्टी पासून आपण सावध राहिले पाहिजे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे असं पण बरेच वेळेला आपण आपल्या विचारांमध्ये असतो. खूप गोष्टी घडत राहतात, प्रत्येकाला मीच जबाबदार असेल असं जरूर नाही. माझ्यामुळेच झालं असं सतत स्वतःला आपण त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतो. हेही स्वतःचा त्रास, स्वतःचा त्रास वाढून आनंद कमी करण्याचा खर तर उद्योग आहे. हे आपण करतो का बरेच वेळेला बघायला पाहिजे. भावनिक विचार, आता तुम्हाला गंमत वाटेल, भावनिक विचार म्हणजे आता विचार आणि भावना या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भावनिक विचार हे कुठून आलं? इमोशनल थिंकिंग. एक फ्रेज तुम्हाला माहिती आहे, नावडतीचं मीठ आळणी असं आपण म्हणतो. म्हणजे काय की जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला खटकते, ती चांगली वाटतच नाही. अजून एक म्हण आपण वापरतो बघा, की आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट. जे आपल्याला चांगलं वाटत असतं ते सर्व त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली वाटते. जी व्यक्ती आपल्याला आवडत असते त्या व्यक्तीने काहीही सांगितलं तरी आपल्याला ते पटतं, पण जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही तिने आपल्या काही फायद्याचं सांगितलं तरी सुद्धा आपल्याला ते पटत. हे भावनेच्या भरात केलेले विचार आहेत, त्यामुळे ते एककल्ली असतात. म्हणून अशा भावनिक विचारांमध्ये आपण अडकलेलो आहोत का हेही बघायला पाहिजे. त्यानंतरचा एक दोष आपल्याला विचारांमध्ये आढळतो तो म्हणजे माइंड रीडिंग, मन वाचणे. मग अशी मी अज्युमिंग असं एक हे वापरलं होतं बघा, आस्क बी अँड नॉट अज्युम, तसं हे माइंड रीडिंग हे असतं. ते मला माहिती आहे त्याच्या मनातनं नक्की असंच आहे, सहज करतो आपण अशा गोष्टी, गृहित धरतो, दुसऱ्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करत असतो. खूप वेळेला आमच्याकडे पेशंट येतात ना, पेशंटचा नातेवाईक तोच सांगत असतो की नाही याला खूप त्रास होतो ना, त्याचे खूप विचार असतात आणि खूप त्या विचारांच्या गोंधळात तो असतो.
आणि विचार केला ना की डोकं दुखतं. किंवा गमतीने बरेच वेळेला मी त्यांना विचारतो तुम्हाला दिसतात का त्याचे विचार. या दुसऱ्याचं मन वाचण्याचा प्रयत्न त्रासदायक असतो. आपण सहज विचारू शकतो त्याला की काय तू विचार करतोय, काय वाटतंय तुला, गृहित धरून त्याच्या मनात असंच आहे असं करू नये. हा एक विचारांमधला आपले दोष असतो. मला सुख मिळण्यासाठी इतरांनी काळजी केली पाहिजे, इतरांनी बदललं पाहिजे, हा सुद्धा एक दोष आहे विचारांचा. त्याच्यामुळेच असं झालंय, ज्यांनी समजून घेतलं नाही कशाला त्यांनी असं केलं, त्याने असं करायलाच नको होत. माझ्या सुखासाठी इतरांनी बदललं पाहिजे, इतरांनी काळजी केली पाहिजे, त्याच्याप्रमाणे त्यांनी बोललं पाहिजे, त्याच्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे, की दुसऱ्यावर जबाबदारी ढकलून आपण मोकळ होतो. अजून एक विचारांचा दोष आहे, त्याला म्हणतात नकारात्मक भाकित करणं किंवा निगेटिव्ह प्रेडिक्शन्स. आपल्याकडे त्याच्याबद्दल पण एक म्हणे शुभ बोल रे नारे असं म्हणतो ना आपण, की काही काही केलं तरी वाईटच होणार आहे असं गृहित धरण. हे सर्व विचारांचे दोष आहेत. आणि अजून एक महत्वाचा दोष आहे तो म्हणजे असंच पाहिजे तसंच पाहिजे ही चची भाषा आपण वापरत असतो. असं घडलंच नाही पाहिजे हा च जर आपण सारखा वापरत असू तर तोही आपल्या विचारांमधला एक दोषच समजायला पाहिजे. हे सगळे दोष आपल्या विचारांमध्ये असतात. आता खूप वेळेला एकेका व्यक्तीमध्ये एक एक दोषाचं प्राबल्य असत, म्हणजे ती व्यक्ती साधारणपणे त्याच प्रकारे विचार करते असं आपल्याला जाणवत. म्हणजे बहुतेक परिस्थितीमध्ये त्यांची विचार प्रक्रिया अशीच असते. आता काही जण त्यातले माइंड रीडिंग करत असतील, काही जण निगेटिव्ह प्रिडिक्शन्स करत असतील, काही जण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये असू शकतात. सर्वच प्रकार सर्वांमध्ये प्रत्येक वेळेलाच असतील असं नाही, पण त्या त्याप्रमाणे मग त्याचं व्यक्तिमत्व तयार होत असत. पण ते काही असलं आणि तो एक प्रकारचा जरी दोष असला, त्याचं प्राबल्य असलं, तरी त्यामुळे होतं काय की सतत मनामध्ये चिडचिड होते, चरफड होत राहते, अस्वस्थता असते, असमाधान असतं, कुठल्याच प्रकारचा आनंद मनावर असत नाही, सतत तणावग्रस्तता असते आणि एकंदरीत कौटुंबिक वातावरण सुद्धा त्यामुळे तणावपूर्ण होतं. म्हणजे अशी जर ही व्यक्ती असेल सतत वागणारी, त्यामुळे इतरांनाही तणावग्रस्तता येते. आता याच्याशी कसं बोलावं, याच्याशी कसं वागावं हे बरेच वेळेला मग इतरांना कळेना असं होत. काही केलं तरी हा असंच म्हणणार. आणि मग या सर्वाची परिणती काय होते सामान्यपणे, तर ती व्यक्ती नकोशी वाटणं याच्यामध्ये होत. लोक त्यापासून लांब राहायला लागतात, दुरावा ठेवायला लागतात, अंतर ठेवायला लागतात आणि एकंदरीतच आंतरव्यक्ती संबंध ताणले जातात, बरेच वेळा तुटायला पण येतात. आणि हे सर्व होत, हे सर्व भल्यासाठी नक्कीच होत नाही, हे तर आपल्या प्रत्येकाच्या सहज लक्षात येत. जर ते आपल्याला नको असेल तर आपण आपल्या विचारांबद्दल, आपल्या भावनांबद्दल सजग व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दलचा आपला माइंडफुलनेस वाढवला पाहिजे. आपण कशा प्रकारे विचार करतो हे पडताळलं पाहिजे आणि ते करता येईल. ते कसं काय करता येईल, हे सगळं कसं टाळता येईल, तर त्यासाठीच्या काही गोष्टी आपण बघूया. सर्वांचे भले चिंतणे, म्हणजे गुडविल थिंकिंग असं म्हणतो ना आपण,
सर्वांचं जेव्हा आपण भलं म्हणतो त्या सर्वांमध्ये आपणही असतोच की, तेव्हा सर्वांचं भलं म्हणजे माझंही भलं, जेव्हा असा विचार आपण करायला लागतो तेव्हा आपोआपच एक प्रकारची स्वस्थता येते, निदान झोप तरी शांत लागायला लागत। क्षमाशीलता किंवा फॉरगिवनेस हे सुद्धा आपण अंगीकारलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीला धरून ठेवणं आणि त्याचं गाठोडं बांधून ठेवणं, म्हणजे 25 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट परत आज तशीच उगाळत राहणं, हे सर्व आपली मानसिक परिस्थिती खराब करण्याचा उद्योग आहे। आणि का करतो आपण असं? कारण त्याच्याबद्दल आपण सजग नाहीये। ही सजगता वाढवली, क्षमाशीलता आणली, हा ठीक आहे, जे झालं गेलं होऊन गेलं, जे भूतकाळात घडलंय त्या ब्रह्मदेव जरी आज वरून खाली आला तरी बदलू नाही शकत, मग त्याच गोष्टी आपण का धरून ठेवायच्या? त्या क्षमा करावी, म्हणजे निदान क्षमा करण्याची आपल्या मनाची तयारी तरी असावी। प्रत्येक वेळेला आपण ते तसंच करू शकू असं नाहीये कदाचित, पण तयारी तर पाहिजे मनाची की हो मला हे सोडून द्यायचं। आपण चालत असताना जर पायाला काटा लागला तर आपण काय करतो? आपण थांबतो आणि तो काटा काढतो। आपण जर तो काटा न काढता तसंच चालत राहिलो तर काय होईल? असं आपण करत नाही, कारण ते दुःख तसंच वाढत राहील। किंवा या सगळ्या घडलेल्या गोष्टी ह्या आपल्या मनातले काटे आहेत, ते आपण काढून टाकले पाहिजे आणि त्याच्यासाठी क्षमाशीलता हे सहज उत्तर आहे। मनातले काटे आपण तसेच धरून ठेवलो तर हळूहळू आपलं व्यक्तिमत्व काटेरी व्हायला लागतं आणि मग लोक आपल्यापासून लांब लांब व्हायला लागत। म्हणून क्षमाशीलता जोपासली पाहिजे। कृतज्ञता हा सुद्धा भाव आपण विचार केला पाहिजे। बरेच वेळेला असं लोकांना म्हणताना आपण पाहतो बघा की मला ना कोणीच मदत करत नाही। आता असं खरं आहे का? खरं सांगा बरं, म्हणतो आजच्या जीवनामध्ये तर हे नक्कीच खरं नाही, पण आपण विचार त्या दृष्टीने करत नाही म्हणून असं वाटतं। अशा व्यक्तीला जर कोणी असं म्हटलं की मला कोणीच मदत करत नाही, त्यांना विचारा तुम्ही की आज सकाळी उठलात तुम्ही, उठून लाईट लावलं, लाईटचं बटन दाबलं, लाईट लागला, लागला की नाही लागला? लागला। तुम्ही बेसिनवर गेला, तोटी सुरू केली, पाणी आलं, आलं की नाही आलं? आलं। आता या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या म्हणून कोणी ना कोणीतरी काम केलेलं आहे, कोणी ना कोणीतरी तुमची मदत नक्की केलेली आहे, म्हणून हे साध्य झालं, म्हणून हे शक्य झालं, म्हणून तुम्हाला सहज पाणी मिळालं, म्हणून तुम्हाला वीज मिळाली, लाईट मिळाला, आणि अशा कितीतरीही गोष्टी जे आपण जंत्री बनवू शकतो। पण हे कोणीतरी चांगलं केलं आहे म्हणून आपल्याला मिळत आहे हा आपला बघण्याचा दृष्टिकोन नाही, म्हणून आपल्याला ते कळत नाही। असं म्हणतात की आपण चहा पितो, तो चहा तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये किती लोकांचे परिश्रम असतात हो, म्हणजे त्या शेतामध्ये ते चहा पिकवणं, तो चहा तयार करणं, मग त्याच्यावर काही प्रक्रिया करणं, मग तो कारखान्यात नेणं, त्याचं पॅकिंग करणं, मग ते पॅकिंग पोहोचवणं, त्याच्यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था, मग ते दुकानात येणं, मग ते दुकानदार, किती मोठी साखळी आहे। या प्रत्येक व्यक्तीचे परिश्रम त्याच्यामध्ये आहेत आणि हे आहेत म्हणून आपल्याला ते सहजपणे उपलब्ध होतं। ही आपल्याला लोकांनी केलेली मदतच नाही का? आणि असं जर आपण असलो तर आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे।
मग याच्यामध्ये एक एक्झरसाइज आपल्याला करता येईल, करून बघा. कदाचित एक कागद घ्या आणि आपल्या जीवनामध्ये घडलेल्या कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, किती लहान असो नाही तर मोठ्या असो, त्या लिहून काढा. त्या लिहून काढल्यानंतर आपल्याला कळेल की किती लोकांनी आपल्यावर उपकार केले, मदत केली आहे. त्या सर्वांबद्दल आपण नक्कीच कृतज्ञ असायला पाहिजे. आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, तर रात्री झोपल्यानंतर सकाळी आपण उठू ची काय खात्री असतो? सकाळी आपण उठलो तर आपण त्या परमेश्वराबद्दल सुद्धा याबाबतीत कृतज्ञ असायला पाहिजे. मी सकाळी स्वस्थ उठलोय, पण असतो का आपण? ही कृतज्ञतेची भावना आपल्या मनातून आपण पार कालपट्टी केलेली असते बरेच वेळा, पण ही तर आपल्या मनात असली तर त्यामुळे मनाचा आनंद, स्वस्थता नक्कीच वाढते. म्हणून कृतज्ञता ही पण जोपासायला पाहिजे. त्यानंतर हे सकारात्मक भावना आहेत ज्या आपण वाढवू शकतो. त्यातल्या चार भावना आहेत ज्या बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. एक आहे करुणा. तर करुणा आणि सहानुभूती आपण बरेच वेळा सारखं समजतो, पण तसं नाहीये. दुसरा रडतो आहे, त्याला दुःख आहे म्हणून आपण त्याच्याबरोबर रडायला लागणं किंवा आपण ते दुःख करणं ही सहानुभूती झाली. पण करुणा म्हणजे दुःख, दुसऱ्याला दुःख आहे ते समजून घेणं त्याच्याबरोबर त्याच्यात सहभागी होणं. सहभागी होणं म्हणजे रडायला लागणं नाही तर तो दुःखाचा भाव समजून घेणं आणि मग त्यात त्याला काय मदत करता येऊ शकते तो विचार करणं आणि ती कृती करणं, याला करुणा म्हणतात. हे करुणा, हा करुणा भाव आपण आपल्या मनात जोपासला पाहिजे, वाढवला पाहिजे. या सकारात्मक भावना आहेत आणि त्या जर आपण निर्माण केल्यात तर त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर आणि एकंदरीत आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर निर्माण होत असतो. सद्भावना ही सुद्धा एक तशीच पॉझिटिव्ह भावना आहे. दुसऱ्यांचं भलं व्हावं. आता याच्यामध्ये खूप वेळेला त्या सद्भावनेबद्दल पण आसक्ती निर्माण होण्याची शक्यता असते कि मी करतो आहे. हा अहंभाव जेव्हा येतो किंवा माझ्यामुळं झालं, मग ती सद्भावना काही कामाची राहत नाही. तेव्हा निरपेक्ष ती असली पाहिजे. काही त्याच्या बदल्यात अपेक्षा न करता इतरांच्या भल्यासाठी आपण केलेला विचार, ही पॉझिटिव्ह इमोशन जर आपल्या मनामध्ये असली, सतत तो विचार असला, सतत ती भावना असली, त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो. तिसरी पॉझिटिव्ह भावना आहे ती मुदिता, म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानणं नाही. आता दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणे, त्यात सहभागी होणं खूप त्या मनाने सोपं असतं बघा, पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणे फार अवघड असतं. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आनंदामध्ये आनंद आपण मानू शकतो, पण एखाद्या तिराहिताच्या आनंदामध्ये सामील होणं फार अवघड असत. तेव्हा इतरांना जो आनंद झालाय त्याच्यामध्ये आपण आनंद मानणं, त्याच्या आनंदात सहभागी होणं, याला मुदिता असं म्हणतात. जेव्हा आपण ते करायला लागतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनाचा आनंद वाढवतो आणि इतरांचाही वाढवतो. आणि चौथी जी आहे भावना, पॉझिटिव्ह इमोशन, ती आहे समता. हा गीतेमधला एक श्लोक आहे ज्याचं विनोबांनी मराठीकरण केलेलं आहे. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. गीतेतला श्लोक आहे तो लाभा लाभव जया जयो असा आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थिती कशीही असो आपण
स्वस्थ राहणं त्याला स्थितप्रज्ञ असं पण म्हटलं जातं. चांगल्या गोष्टीबरोबर वाहवत नाही आणि वाईट गोष्टी खचत नाही. ही जर आपल्या मनाची स्थिती असेल तर खूप सारे ताणतणाव आपण तसेच कमी करू शकतो. त्यामुळे मग इतरांच्या बाबतीत पण आपण कोणाचा द्वेष करणं, राग करणं किंवा उगाच लाड करणं हे सुद्धा आपल्याकडून होत नाही. ही समता हा एक चांगला ही चांगली पॉझिटिव्ह इमोशन आहे जी आपण जोपासण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. यश अपयश निंदा स्तुती जय पराजय लाभ हानी या जीवनात सतत होणाऱ्या गोष्टी आहेत. कधी एक होतं कधी दुसरं होतं. त्या दोन्ही परिस्थितीमध्ये समतोल राहणं राहू शकणं याला समता म्हणतात. आता या सर्व करत असताना त्यातून काही धोके सुद्धा उद्भवू शकतात ते पण आपण लक्षात घेतले पाहिजे. की समता आहे म्हणजे काय, कशाचाच मला काही फरक पडत नाही काही हो असं त्याच्यात अपेक्षित नाहीये. भावनिक दृष्ट्या तुम्ही फक्त त्यात समतोल आहात, त्याच्यापासून तुटलेले नाहीये. भावनिक पातळीवर फक्त त्याचा परिणाम नाहीये. म्हणजे झाडं असत बघा, त्याला कशातच काही फरक पडत नाही, हिम्म उभं असत ते. काय म्हणाले कोणी होत, त्याला स्थितप्रज्ञ नाही म्हणत आपण. अरे वा, गाढव स्थितप्रज्ञ नसत. वा 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 वा. तर आपण त्या निष्क्रियतेकडे तर जात नाही ना, हे बघितलं पाहिजे फक्त त्या समतेमध्ये किंवा ज्या मुदितेमध्ये दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद म्हणजे उगाच सेलिब्रेशन करणं. आता खूप लोक करत असतात बघा, कोणा पुढाऱ्याचा वाढदिवस आहे जल्लोष करणं, त्या मनाला त्या प्रत्येकाला काही मनातून तितका आनंद असतो असं नाहीये. पण उगाच सेलिब्रेशन करायचं किंवा क्रिकेट मॅच जिंकली म्हणून सेलिब्रेशन करणं याला मुदिता नाही म्हणत. त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. हे सर्व करू शकण्यासाठी काही टिप आहेत त्या बघूया आपण. हे कसं करायचं तर आपल्या दिवसाचं वेळापत्रक आपण तयार करायला पाहिजे. निश्चित गोष्टी आपण आज या करणारच आहोत आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे करायला पाहिजे. जीवनातली कमीत कमी शिस्त ही आपण पाळली पाहिजे. ती कमीत कमी शिस्त म्हणजे काय आहे, की वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर उठलं पाहिजे, वेळेवर भोजन केलं पाहिजे, रोज निदान एक तास व्यायाम केला पाहिजे, काही वाचन केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि इतरांशी संपर्क केला पाहिजे. ही जर शिस्त आपण पाळली तर खूप गोष्टी सोप्या होतात. तर वेळेवर उठलं पाहिजे हे तर खरं सर्वात महत्वाचं आहे आणि ते आपल्या हातात आहे. बरेच वेळेला वेळेवर झोपणं आपल्या हातात नसतं. ते काही कार्यक्रम आहे, मीटिंग आहे, काही आहे, अजून काही आहे, वेळेवर झोपणं होत नाही. ते ठीक आहे, उशिरा झोपलो तरी सकाळी मात्र वेळेवर उठेन हे आपण पाळलं पाहिजे. आणि जर झोप कमी झाली असेल तर दुपारी तुम्ही कॉम्पेन्सेट करू शकता थोडा वेळ. पण वेळेवर उठणं हे जर आपण पाळलं तर त्याचा परिणाम हा अतिशय सकारात्मक आपल्या याच्यावर दिसतो. कुटुंबामध्ये मौन पिरियड पाळणं हे सुद्धा खूप वेळेला फायद्याचं असतं. ठराविक काळ, जे माझे एक मित्र आहेत ते घरी असं करतात की उठल्यानंतर सकाळी 9 वाजेपर्यंत कोणीच कोणाशी काही बोलत नाही, सगळे मौन पाळतात, मग नंतर दिवसभर बोलतात. तर हे मौन पाळल्यामुळे खूप साऱ्या तक्रारी, चिडचिड,
तशीच कमी होते. मौनाचं पण एक चांगलं असतं, म्हणजे खर तर बोलण्यापेक्षा मौन हे जास्त ताकदवान असतं असं म्हणतात. मौन पाळणं अवघड आहे, बोलणं फाड फाड बोलणं सोपं आहे. असा मौनाचा पिरियड पण आपण पाळू शकतो का याचा विचार करायला पाहिजे. अर्थात हे सगळं केलंच पाहिजे या सदरामध्ये येत नाही. हे काय काय करू शकतो त्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. तसाच एक टेन्शन पिरियड असतो. आपल्या कुटुंबामध्ये जर काही टेन्शन समस्या असेल तर ते कुठल्याही प्रकारची असू शकते. करिअरची असेल, आर्थिक असेल, काही एकमेकांच्या संबंधाची असेल, भावनिक असेल, कशाबद्दल असेल, पण जर समस्या असेल तर सर्वांनी त्याच्यावर एकत्र बसून चर्चा करणं, ठराविक त्याचा वेळ आपण दिला पाहिजे. आता 10 मिनिटं चर्चा असं जर आपण ठरवलं तर ती 10 मिनिटात आटोपली पाहिजे. मग ते नुसतं गुऱ्हाळ चालू आहे किती वेळ असं नाही, असं असतो नाही, मग ते काही परिणामकारक नसते. त्याचा कालावधी ठरवून घ्यावा आणि तितक्या वेळात ती चर्चा पूर्ण करावी. हे करत असताना प्रॉब्लेम समजून घ्यावा, पण फक्त प्रॉब्लेमवर चर्चा करतो आहे असं असू नये. आपलं लक्ष हे सोल्युशनवर असलं पाहिजे. म्हणजे त्यातून आपण त्याचा उतारा काय शोधू शकतो याच्यावर लक्ष असलं पाहिजे. त्या दृष्टीने चर्चा असली पाहिजे. नुसतीच प्रॉब्लेमवर चर्चा केली तर त्यातून काही साध्य होत नाही. द फोकस ऑन सोल्युशन अँड नॉट द प्रॉब्लेम, असं करून जर ती चर्चा केली आणि तेवढ्या वेळात आटोपली तर त्याचा चांगला मिळतो. म्हणजे खूप वेळेला प्रत्येकाचे त्याच्याबद्दलचे व्ह्यूज आपल्याला कळतात, सजेशन्स कळतात, आणि त्याप्रमाणे त्याच्यावर ऍक्शन घेणं आपल्याला शक्य होतं. मुलांच्या बाबतीत पालकांच्या खूप तक्रारी असतात, तर दिवसभर त्यांच्या बाबतीत कुरकुर करत राहणं किंवा त्यांच्या मागे भुणभुण लावणं हे योग्य ठरत नाही आणि त्याचे परिणाम पण चांगले नसतात, सर्वांचा अनुभव आहे. अशा वेळेला जर समजा त्या मुलांना बसवून ठरवलं की आज आपण अर्धा तास याच्यावरच चर्चा करूया, तुझा अभ्यास, मग त्याच्यात तू काय सांगायचं, त्याच्या अडचणी असतील त्या सांगेल, त्याला काय आवडत नसेल ते सांगेल, तुम्ही काय तुम्हाला सांगायचं ते सांगतील, आणि मग काहीतरी एकंदरीत कुठल्या गोष्टीवर समानता येईल, एक कॉमन काय सगळी आपल्या त्याच्यामधून मग फॉर्म्युला काढता येईल की निदान इतक्या इतक्या गोष्टी या तुझ्या मताप्रमाणे आमच्या मताप्रमाणे करूया. आणि मग दिवसभर जर आपण म्हणून केले नाहीत तर मुलांवर त्याचा सकारात्मक परिणाम नक्की होतो आणि मुलं त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्नही जास्त चांगला करायला लागतो. म्हणून हा टेन्शन पिरियड पाळणं हे तेवढ्यापुरतीच चर्चा, बाकी दिवसभर उगाच त्याचं गुऱ्हाळ चालवायचं नाही. व्यायाम, शारीरिक व्यायाम, भौतिक व्यायाम हे महत्वाचे आहेत. आणि याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. काही वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण एक 10-15 वर्षापूर्वी हृदयाची जास्त काळजी होती आणि सगळा फोकस हृदयाच्या आरोग्यावर होता. मग त्याच्यासाठी आपलं खाणं, त्याच्यासाठी आपलं व्यायाम, त्याच्यासाठी आपली दिनचर्या हे सर्व त्याच्यात फोकस्ड होतं. पण आता मेंदूवर पण तो भर यायला लागलाय, कारण जसं आयुष्यमान वाढलं तसं मेंदूचे काही विकार पण जास्त लक्षात यायला लागले. त्यातला एक आहे स्मृतीभ्रंश हा. आणि मेंदूचं आरोग्य जितकं चांगलं असेल तितकं त्याचं प्रमाण कमी असतं, म्हणून मेंदूच्या आरोग्याची पण काळजी करायला पाहिजे. तर इथे एक गोष्ट आपल्या फायद्याची आहे ती अशी आहे की ज्या गोष्टी हृदयाला लागू होत्या त्याच मेंदूला पण लागू आहेत. आणि म्हणून या सर्व याच्यामध्ये अभ्यासामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली की दोन्हीसाठी सर्वात उत्तम जी गोष्ट आहे ती आहे व्यायाम. जर नियमित व्यायाम असेल
तर दोन्हीच आरोग्य चांगलं राहतं. तो शारीरिक व्यायाम असायला पाहिजे, बौद्धिक व्यायाम असायला पाहिजे, ते आपण पाळलं पाहिजे. हे सर्व नियमितपणे करण्यासाठी, आनंददायी वातावरणात करण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे संघशाखा आहे. संघशाखेत जायला लागलं तर या गोष्टी आपोआपच होतील. तर घरातील कामात मन गुंतवणे ही सुद्धा गोष्ट आपण करू शकतो, आणि ते काम करत असताना पूर्णपणे त्याचा आनंद घेणे, म्हणजे सजगता, मग अशी म्हटलं ना मी माइंडफुलनेस, तर ते काम करत असताना प्रत्येक गोष्ट आपण लक्षपूर्वक अनुभवणे. म्हणजे समजा मी चहा पितो स्व आहे, तर ती बशी कशी आहे, त्याचा स्पर्श कसा आहे, कप कसा आहे, त्याची कड कशी लागते, चहा कसा आहे, गरम किती आहे, चव कशी आहे, आनंद कसा आहे, या प्रत्येक गोष्टीवर जर आपण लक्षपूर्वक पाहिलं, केंद्रित केलं, त्याच्याबद्दलची सजगता वाढवली, तर त्यातला आनंद द्विगुणित होतो. असं प्रत्येक काम जर आपण केलं तर कामाचा आनंद तर मिळतोच, कामाचा दर्जाही चांगला होतो. असं ऐकायला तरी काम असं आपण निवडावं आणि पूर्ण सजगपणे ते नक्की करावं. मग ते कुठलंही काम असेल, छोटस काम असेल, बागकाम असेल, नाही तर घरी झाडझूड करणं असेल, साफसफाई असेल, कुठलंही काम असू शकतं. म्हणजे अगदी घरातील जोडे चपला नीट रांगेत लावणं हे सुद्धा काम असू शकेल. पण जर आपण सजगपणे ते केलं, त्याचा आनंद घेतला प्रत्येक गोष्टीचा, तर त्याचा सकारात्मक परिणाम असतो. छंद जोपासणं हेही सकारात्मक आहे. तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आनंदाला दुर्लक्ष नका. वि.स. खांडेकरांचा असा एक लेख होता बघा, सुखाचा क्षण म्हणून. तर आपल्याला ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी असतात त्या नक्की करा, अगदी किती छोटे छोटे असतील तरी त्या केल्या पाहिजे. सकाळी उठून गरम चहा पिणं आनंददायी गोष्ट असेल तर नक्की करायला पाहिजे. किंवा बगीच्यात फिरायला जाणं आपल्याला त्याचा आनंद असेल तर नक्की ती करायला पाहिजे. या गोष्टी टाळू नये, कुठल्याही कारणाने ते टाळण्याचं काहीही कारण नाही. या गोष्टी आपण करायला पाहिजे. अर्थात आपल्याला आनंद मिळत असताना इतरांना जर ते त्रासदायक होत असतील तर मात्र आपण त्याचा नक्की विचार केला पाहिजे. पण तसं नसेल, निखळ आनंद असेल, तर त्यासाठी ठरवून वेळ काढून आपण त्या करायला पाहिजे, त्या दुर्लक्ष करू नये. आनंदी कुटुंब असणं ही आपली जबाबदारी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जर हे सर्व पाळलं तर कुटुंब आनंदी होऊ शकतं. आपल्या आनंदी, निरामय व व्याधीमुक्त दीर्घ आयुष्यासाठी ते आवश्यक आहे, असे खूप सारे अभ्यास आपल्याला सांगतात, त्याचे निष्कर्ष सांगतात. व याद्वारे आपण कुटुंबाची जबाबदारी, म्हणजे स्वतःचा फायदा आहे, स्वार्थ आहे, कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबाचं ऋण आपण फेडतो आहोत. समाजाचंही ऋण आपण त्यातून चुकत करू शकतो आणि देशाचंही ऋण चुकत करण्याचा मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. हे सर्व एकामागून एक होत असतं. जगाचा निरोप घेताना समाधानी आणि कृतकृत्य वाटण्यासाठी हे सर्व आपण करायला पाहिजे, करू शकतो. म्हणजे आपण नसताना लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करून आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे, असं कोणीतरी म्हटलेलं मागे मी ऐकलं होतं. खरं तर ते लागू होतं. आणि म्हणून निरोप घेताना आपण पूर्णपणे समाधानी आणि कृतकृत्य असायला पाहिजे. आणि हे सर्व आपल्यावरच अवलंबून आहे. उरलेलं आयुष्य स्वतःसाठी कमीत कमी, आणि कुटुंब, समाज आणि देश यांच्या कारणी जास्त, असा ध्यास असावा. आणि तो जर असला तर नक्की आपण समाधानी आणि कृतकृत्य अनुभवू शकतो. आणि हे तेव्हाच सोपं होईल जेव्हा आपण हवे हवेसे व्यक्ती होऊ. आणि आपल्याला हवं हवं व्यक्ती व्हायचं असेल तर आपले विचार, भावना याच्याबद्दल आपण सजग व्हायला पाहिजे. त्याच्यातून आपण इतरांना आनंद देतो आहोत का नाही याचा विचार करायला पाहिजे. तर हे करणं सहज शक्य आहे.
इथे मी थांबतो, आपला विषय संपला आहे. आता काही ज्यांनी ज्येष्ठांनी काही कामं केली आहेत त्याची उदाहरणं बघूया. काल आपल्याला नेल्सन मॅन्डेलांचं उदाहरण त्यांनी सांगितलं, असे खूप सारे आहेत जगामध्ये. आपल्या देशातले आहेत, आलोक सागर हे आय आय टी प्रोफेसर आहेत, पण ते एका खेडेगावात जाऊन आदिवासी वस्तीमध्ये राहतात आणि त्यांच्यासाठी काम करतात. त्यांच्या वेशाकडे बघून तुम्हाला वाटत असेल का ते आय आय टी ग्रॅज्युएट आहेत. हे आपल्या रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होते रघुराम राजन, त्यांचे हे शिक्षक आहेत. कल्पना करा, या व्यक्तींनी आपलं वय त्याचा विचार न करता काम केलेले आहेत आणि ते काम हे स्वतःच्या भल्यासाठी किंवा स्वतःच्या उन्नतीसाठी नाही केलेले, तर समाजाच्या उन्नतीसाठी केले आहेत, देशाच्या उन्नतीसाठी केले आहेत. असेच काही व्यक्ती आहेत. ओंकारनाथ शर्मा हे दिल्लीत राहणारे एक व्यक्ती आहेत, फार्मासिस्ट होते, पण काही कारणाने त्यांच्या असं लक्षात आलं की लोकांची औषधापुटे आबाळ होते आणि म्हणून ते वाया जाणारी औषधं गोळा करतात. ते आपल्या घरात सुद्धा काही वाचलेली औषधं असतात, कारण तशीच शिल्लक राहतात. त्याचं काय करायचं हा आपल्याला प्रश्न पडतो. यांनी अशा सर्व ठिकाणाहून ही औषधं गोळा केली आणि ते मग ते गरीब लोकांना ते औषधं मोफत पुरवतात. गेले कित्येक वर्ष ते हे काम करतायत. मोठे मोठे हॉस्पिटल्स मध्ये सुद्धा त्याचा उपयोग लोकांनी करून घेतलाय. प्रोफेसर संदीप देसाई तर एक अचाट व्यक्तिमत्व आहे. ते मराईन इंजिनियर होते. त्यांनी ठरवलं की आपण ते सोडून द्यायचं आणि मुंबईच्या लोकलमध्ये भीक मागून पैसे उभे करायचे. अशी कल्पना, लोकांनी त्यांना मूर्खात काढलं, कोणी त्याच्याबरोबर तयार होई नाही. पण त्यांनी 2 वर्ष हा कार्यक्रम केला आणि कशासाठी केला, तर त्यांना त्यातून ग्रामीण भागात शाळा सुरू करायच्या होत्या. त्यांनी 50 लाख रुपये त्यातून उभे केले आणि या शाळा सुरू केल्या ग्रामीण भागात. काही त्यात आपल्या यवतमाळ मध्ये पण त्यातली एक शाळा आहे. त्यांचं भलं केलंय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद बघा. पालम कल्याण सुंदरम साधा व्यक्ती आहे, पण इतके अमाप अचाट कामं केलेली आहेत त्यांनी आणि अचाट पुरस्कार त्यांना जगभरातून मिळालेले आहेत. एक त्याच्याकडे काहीही नसताना फाटका माणूस आहे असं म्हटलं तरी सुद्धा त्याने 30 करोड रुपये आतापर्यंत समाजाच्या भल्यासाठी दान केलेले. लायब्ररी सायन्स मध्ये गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं होत. या वाणी मूर्ती या महिला आहेत. कचरा जमा करणं आणि त्यातून काही चांगलं करणं याच्यासाठी त्या झटतात आणि कित्येक वर्ष वर्षानुवर्ष सातत्याने ते करतात. तर त्याचे डिटेल्स माहित नाही, आपल्या अवतीभोवती पण तुम्हाला असे व्यक्तिमत्व निश्चित दिसतील. आपल्या मालतीताई आहेत, किवनसरा काका आहेत, गरग सर आहेत, आपल्या आजूबाजूची व्यक्ती आहेत. वय त्यांना आड येत नाही. रतन टाटा असतील, अडवाणी असतील, अब्दुल कलाम असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, चिपळूणकर सर असतील, आशा भोसले असतील, आमच्या आई सासूबाई या सुद्धा आहेत. आज सुद्धा त्या सर्व कामं करतात, अतिशय तडफेरी करतात, थकवा त्यांना माहितीच नाही आहे. किती लोक जेवायला येऊ द्या, त्यांना काही फरक पडत नाही, आनंदाने सर्वांना जीव घालत. असे कितीतरी व्यक्ती आहेत. आता कालच आलेला एक ते नारायण दाभाडकर म्हणून संघाचे स्वयंसेवक आहेत. कोविड झालेला होता, ऍडमिट झाले, पण त्यांनी ते म्हणले की नाही मी ऍडमिट झालो तर मला काही आता फार आयुष्यात गरज नाही आहे त्याची, काही वाढलं 2-4 वर्ष आयुष्य तरी काही फरक पडणार नाही.
पण एखाद्या तरुणाचं आयुष्य वाचलं तर खूप फरक पडेल. म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जागा रिकामी केली आणि घरी आले. केवढा विचार दुसऱ्यांचा, तेव्हा स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यांचा विचार जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी ज्या अशक्य वाटणाऱ्या असतात ते सहज शक्य व्हायला लागतात. मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये सुद्धा उत्तरोत्तर अशीच वृद्धी होत राहो. आपण शांतपणे ऐकून घेतलं, वेळ थोडा जास्त घेतलेला दिसतोय, तरी आपले सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद.